त्यांनी यावेळेला केलेलं होतं. आणि त्यानंतर या क्षणाची आपण सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहणार आहोत, आणि ती म्हणजे शंकराचार्यांबद्दल बोलताना नारायण राणेंना लाज वाटत नाही का असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शंकराचार्यांबद्दलच्या राणेंच्या विधानाचा ठाकरेंकडून समाचार घेण्यात आलेला आहे. भाजपनं हिंदूंची माफी मागावी, ठाकरेंनी ही मागणी देखील केलेली आहे. ते या क्षणाची आपण सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहतो आहोत, आणि ती म्हणजे शंकराचार्यांबद्दल बोलत असताना नारायण राणेंना लाज वाटत नाही का असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे. शंकराचार्यांबद्दलच्या राणेंच्या विधानाचा ठाकरेंकडून समाचार घेण्यात आलेला आहे. भाजपनं हिंदूंची माफी मागावी, ठाकरेंनी ही मागणी केलेली आहे. लसमध्ये तुम्ही ते काय उपमुख्यमंत्र्याला काय म्हणता? कळलं तुम्हाला ना? त्यांनी जे मध्ये सांगितलं होतं की बाबरी किंवा राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय, अरे तुम्ही हाफ पेंटीत होतात. पण आज हे सूक्ष्म आणि लघु बोलले, शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय लाज नाही वाटत? एक तर स्वतःचे फोटो छापताय, मोदी सरकारची गॅरंटी. शंकराचार्यांच्या बद्दल वेगळा एक आदर मान तुम्हाला राखायचा नका, हा भाग वेगळा असला तरी शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय? आणि तुमच्याकडे आम्ही तुमच्याशी आम्ही हिंदुत्वासाठी युती करू? आम्ही कुठे काय बोललो तर फटकन अपमान अपमान बोंबलत आहेत. मग आज माझं जाहीर त्यांना आव्हान आहे की राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधी भाजपाने हिंदूंची माफी मागावी. हिंदूंची माफी मागा, कारण तुम्ही एकतर शंकराचार्यांचा मान पान ठेवत नाही स्वतःचे फोटो छापण्यासाठी, कारण शंकराचार्य आले तर त्यांचे फोटो लागणार, मग माझा फोटो कसा येणार? पण त्यांचा मान सन्मान तुम्हाला ठेवता येत नसेल तरी तुम्ही योगदान विचारताय काय, तुमची लायकी काय? मग राम मंदिराचं उद्घाटन करण्यापूर्वी एक तर भाजपा ह्यांना काढणार आहे की नाही, कारण हे सुद्धा गद्दारच आहे. पण त्यांचं योगदान विचारताना भाजपने आता पहिले हिंदूंची माफी मागितली पाहिजे, कारण सगळं वातावरण राममय करताय. आम्ही पण त्याच्यात सहभागी आहोत, आम्हाला सुद्धा आनंद आहे राम मंदिराचं लोकार्पण होत आहे, आम्ही अपशकुनी नाही आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.